नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्र रेन अपडेट। सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। गेल्या 4 दिवसापासून संपूर्ण शहरात पावसाची कोसळधार। आणि महाराष्ट्र रेन अपडेट, संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील गावाखेड्यातील पावसासंदर्भातील सर्व अपडेट एक क्लिकवर। तर मित्रांनो, तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकून नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, यामध्ये प्रत्येक शहरातील गावाखेड्यातील पावसासंदर्भातील सर्व अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे। तर चला तर सर्वात अगोदर बघा मित्रांनो, काही ठिकाणी रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून सध्या संपूर्ण शहरात ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। उस्मानाबादमध्ये तिसऱ्या दिवशी पाऊस पडत आहे। जिल्ह्यातील सर्व मोठी धरणं 100% भरली आहे। अजून पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणी झाली आहे। या पावसाचा रब्बी पिकांना मात्र फायदा होईल। सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून आज पहाटेपासूनच सततधार सुरू आहे। गेल्या 4 दिवसापासून संपूर्ण शहरात सलग पाऊस पडत आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून 15 आणि 16 तारखेला म्हणजे उद्या आणि परवा मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज IMD ने वर्तवला आहे। गेल्या आठवड्याभर राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। कापणीच्या काळात राज्यात मोठा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। तर पुढील 4 दिवस महाराष्ट्रभरात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे। IMD च्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेले अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली। हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवास होईल। 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाचा पट्टा क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। पुढील 4 दिवस महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही देण्यात आले आहे। हवामान खात्याने सांगितल्यानुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील दिवसात महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरला सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज आहे। पुढील 4 दिवस महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। व बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील 3 दिवसात महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरपर्यंत सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे। IMD च्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेले अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली। हे क्षेत्र पश्चिम दिशेला सरकत असून 14 आणि 15 तारखेला महाराष्ट्रावरून त्याचा प्रवाह होईल। 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राच्या अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 तारखेला आणि 15 तारखेला अतिवृष्टीची शक्यता असून 16 तारखेला मुंबईसह कोकणात अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे। गेला आठवडाभर राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। कापणीच्या काळात राज्यात मोठा पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। तर बघा मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील गावाखेड्यातील पावसासंदर्भातील अपडेट बघितली। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।